टुडे वी विल डिस्कस अबाउट दिस डिसेक्शन बॉक्स. हा जो डिसेक्शन बॉक्स आहे हा कॅमेलिनचा डिसेक्शन बॉक्स आहे. मार्केटमध्ये अनेक टाईपचे डिसेक्शन बॉक्स अवेलेबल असतात. डिसेक्शन बॉक्स हा जनरली 11th अँड 12th स्टँडर्डचे स्टुडंट्स बायोलॉजी प्रॅक्टिकलसाठी यूज करू शकतात. मीन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 11th अँड 12th स्टँडर्ड स्टुडंट्स. हा डिसेक्शन बॉक्स आहे तो 8, 9, 10 चे स्टुडंट्स पण यूज करू शकतात आणि एमएससी बीएससीचे स्टुडंट्स पण हा डिसेक्शन बॉक्स यूज करू शकतात. तर डिसेक्शन बॉक्समध्ये डिफरंट टाईपचे टूल्स असतात. या टूल्सचा उपयोग करून आपल्याला अनेक प्रॅक्टिकल्स करता येतात. याच्यामध्ये आपण ओपन केल्यानंतर आपल्याला दिसतोय हा बबल पेपर आहे आणि स्टार्टिंगलाच या दोन सीजर्स आपल्याला दिसतात, पेअर ऑफ सीजर्स. याच्यामध्ये ही जी सीजर आहे याचा जो एंड आहे तो ब्लंट एंड आहे, याला आपण ड्रेसिंग सीजर असं म्हणतो. आणि ही नेक्स्ट जी सीजर आहे तिचा जो टीप आहे तो पॉइंटेड टीप आहे. नॉर्मल सीजर सारखा आपण याला यूज करू शकतो. अनेक जे बायोलॉजीचे स्पेसिमेन असतात त्या दोघांनाही कट करण्यासाठी आपण या दोन्ही सीजर्सचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज दिस रेझर. हा जो रेझर आहे तो टोटली प्लास्टिक रेझर आहे आणि एका बाजूला इथे ब्लेड इन्सर्ट केलेला आहे. याचा यूज आपण अनेक जे अॅनिमल डिसेक्शन असतं, फ्रॉग रॅट डिसेक्शन, त्याचं जे अप्पर स्किन असते ती रिमूव्ह करण्यासाठी किंवा हेअर रिमूव्ह करण्यासाठी आपण या रेझरचा यूज करू शकतो. नेक्स्ट वन इज दिस बीपी ब्लेड. बीपी ब्लेड हे प्लास्टिकचं आहे. अनेक ठिकाणी ते स्टेनलेस स्टीलमध्ये सुद्धा अवेलेबल असतं. हा जो बीपी ब्लेड आहे हा आपल्याला असाच यूज करता येत नाही, तर याच्यामध्ये आपल्याला रेझर इथे इन्सर्ट करावं लागतं. आपल्याकडे या डिसेक्शन बॉक्समध्ये हे एक रेझर आहे पण या रेझरची साईज डिफरंट असल्यामुळे हे इथे इन्सर्ट होत नाही. रेझर इन्सर्ट केल्यानंतर आपण कटिंग पर्पजसाठी किंवा इंटरनल कटिंग जर करायची असेल तर आपण या बीपी ब्लेडचा यूज करू शकतो. दिस बीपी ब्लेड इज नोन ऍज बीपी ब्लेड. व्हाय? बिकॉज बार्ड अँड पार्करचं हे इन्व्हेन्शन असल्यामुळे याला आपण बीपी ब्लेड असं म्हणतो. नेक्स्ट वन इज दॅट दिस इज द ड्रॉपर. केमिकल सोल्युशन जे असतील ते आपल्याला ड्रॉप बाय ड्रॉप घेण्यासाठी आपण या ड्रॉपरचा यूज करू शकतो, किंवा एखाद्या ठिकाणी सोल्युशन जास्त झालं तर त्याला ड्रॉपआउट करण्यासाठी आपण हे ड्रॉपर यूज करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज दिस फोर्सेप. आता हा डिसेक्शन बॉक्स नवीन असल्यामुळे सगळीकडे हे प्लास्टिक कवर सगळ्या टूल्सला आहे. हा जो फोर्सेप आहे हा पॉइंटेड एंडचा फोर्सेप आहे. कोणतंही जे स्मॉल थिंग्स आहेत त्याला जर आपल्याला ग्रास्प करायचं असेल तर किंवा पिकअप करायचं असेल तर आपण ह्या फोर्सेपचा यूज करू शकतो. किंवा फ्लावर डिसेक्शनमध्ये आपल्याला फ्लोरल वरल्स डिस्प्ले करायचे असतात तर आपण या फोर्सेपचा यूज करून ते फ्लोरल वरल बाजूला काढू शकतो किंवा सेपरेट करू शकतो. अशीच फोर्सेप आहे अजून एक, दिस वन, पण ही ब्लंट एंडची फोर्सेप आहे. अशा दोन फोर्सेप आपल्याला या डिसेक्शन बॉक्समध्ये अवेलेबल होतात. त्याच्यानंतर या ज्या आहेत त्या सगळ्या नीडल्स आहेत. या नीडल्स ज्या आहेत त्या दोन्ही पॉइंटेड नीडल्स आहेत आणि ही एरो टिपची ही नीडल आहे, याचा पण आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर दिस वन इज द फ्लॅपर. हा फ्लॅपर आहे, दोन्ही बाजूला फ्लॅट आहे. केमिकल घेण्यासाठी किंवा जे पावडर्ड केमिकल्स असतात त्यांना घेण्यासाठी आपण या फ्लॅपरचा यूज करू शकतो, की जे स्मॉल अमाऊंटमध्ये आहेत विदाऊट टचिंग आपण फ्लॅपर घेऊ शकतो. किंवा एखादा पार्टला जर आपल्याला प्रेस करायचं असेल तर आपण या फ्लॅपरचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज दिस ब्लो पाईप. ही ब्लो पाईप आहे. सोनाराच्या दुकानामध्ये आपण या ब्लो पाईपला अनेक वेळा बघितलं असेल. जर फ्लेम असेल त्या फ्लेमला मूव्ह करण्यासाठी आपण या ब्लो पाईपचा यूज करू शकतो. ही लाईट वेट आहे आणि दोन्ही बाजूला ओपन एंड आहेत ब्लो पाईपचे. त्याच्यानंतर हे जे आहे दॅट इज द स्कॅल्पेल. स्कॅल्पेलचं जे मार्जिन आहे ते अगदी शार्प मार्जिन आहे. कटिंग पर्पजसाठीच आपल्याला स्कॅल्पेल यूज करता येतो. किंवा पील ऑफ करायचं असेल एखादं मटेरियल, जर आपल्याला पील ऑफ करायचं असेल तरी पण आपण हा स्कॅल्पेल यूज करू शकतो. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे ती म्हणजे ही नीडल. नीडल एका बाजूला प्लास्टिकची आहे आणि दुसऱ्या बाजूला पॉइंटेड टीप आहे.
पोलन ग्रेन वगैरह अपने सेपरेट कराए तो अपन या नीडलचा यूज करू शकतो। त्याच्यानंतर जर स्लाइड वर आपल्याला कवर स्लिप टाकायची असेल तर बबल येऊ नये म्हणून आपण या नीडलचा उपयोग ती कवर स्लिप टाकताना करू शकतो। आता इफ सपोज दिस वन इज द स्लाइड, ही एक ग्लास स्लाइड आहे आणि याच्यामध्ये ही कवर स्लिप आहे, तर जेव्हा आपण एखादा सेक्शन घेणार आणि तो सेक्शन आपल्याला कंपाउंड मायक्रोस्कोपच्या अंडर बघायचा असेल तर तो सेक्शन घेतल्यानंतर त्या सेक्शनवर आपल्याला ही कव्हर स्लिप टाकावी लागते। आणि कव्हर स्लिप टाकत असताना जर सेक्शनवर आपण एखादं लिक्विड म्हणजे वॉटर किंवा आपण कुठलं तरी स्टेन घेतलं असेल तर त्या स्टेनला किंवा वॉटरला बबल येऊ नयेत म्हणून आपल्याला ही कव्हर स्लिप टाकताना काळजी घ्यावी लागते। ती टाकताना आपण या नीडलचा योग्य प्रकारे वापर पण करू शकतो। तर ही नीडल आहे, ही जी थीन ग्लास फिल्म आहे आणि ही आहे स्लाइड। सो हे याच्यामध्ये ज्या आहेत त्या आपल्याला सपोर्टिंग पिन्स असतात, काही स्पेसिमेन असतात ज्या स्पेसिमेन किंवा हुक्स आहेत की जे स्पेसिमेन आहेत त्यांना जर एकाच ठिकाणी प्रॉपरली प्लेस करायचं असेल तर आपण या सपोर्टिंग पिन्स किंवा हुक्सचा वापर करू शकतो। त्याच्यानंतर ही आहे मॅग्निफाईंग ग्लास। या मॅग्निफाईंग ग्लासचा वापर आपल्याला मायक्रोस्कोपिक जे काही आहे ते मोठ्या साईजमध्ये करून बघण्यासाठी आपण ही मॅग्निफाईंग ग्लास पण वापरू शकतो। त्याच्यानंतर दिस वन इज द वॉच ग्लास। ही वॉच ग्लास, याला वॉच ग्लास म्हणतात। वॉच ग्लासमध्ये आपण लिक्विड, वॉटर किंवा स्टेनिंग लिक्विड घेऊ शकतो। जर आपण सेक्शन्स घेतले तर ते सेक्शन ड्राय होऊ नये म्हणून या वॉच ग्लासमध्ये आपण वॉटर आणि त्या वॉटरमध्ये आपण ते सेक्शन्स टाकून ठेवू शकतो फॉर द लॉंग टाइम, आणि मग ते सेक्शन आपण स्लाइडवर घेऊन कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघू शकतो। किंवा एखाद्या सेलला किंवा टिश्यूला जर स्टेन करायचं असेल तर ते स्टेन लिक्विड आपण याच्यामध्ये बनवून ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये सेक्शन डिप करून काही वेळासाठी आपल्याला ठेवता येतात। 11th आणि 12th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी इट इज द कंपल्सरी बॉक्स। होप यू विल यूज ऑल दिस टूल्स फॉर युअर बायोलॉजी प्रॅक्टिकल अँड मेक युअर प्रॅक्टिकल व्हेरी इझी अँड प्रॉपर। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्यू व्हेरी मच।